पट्टी 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 अरे हो अरे हेलो हेलो अरे थैंक यू थैंक यू बस 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 क्या यार देख ना अरे उन लोग बेचारे को इतनी से जगह लग रही हमको कितनी अंदर पार्टी दो आपका महेश कुल क्या है अपनी स्टेटस सेल्फी अरे अरे हमारे साथ तो अरे कारण काल आम्ही पण नाईक साहेब वाले त्याच्यावर चर्चा केली होती की बाकी बेडची उपलब्धता आपली वाढली जे ओटू बेड आपले 599 वाढले गेल्या आठवड्यात आजच्या 7 दिवसांमध्ये निश्चितपणे प्रगती कंट्रोलिंग मध्ये झाली पण 1000 ते 1500 बेड पुढच्या 4-5 दिवसात वाढतो सो नॉन ओटूची आपली टोटल अवेलेबिलिटी मागच्या 7 दिवसामध्ये आपण म्हणू शकतो की 1500 उपलब्ध ऑक्सिजन बेडची उपलब्धता आज रोजी आपल्याकडे जवळपास 350 ते 400 बेड शिल्लक आहे प्लस 250 नवीन बेड आपले पुढच्या 3 दिवसामध्ये तयार होते त्यामुळे ऑक्सिजन बेडची आपण उपलब्धता माननीय आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांच्याबरोबर ही दुसरी बैठक झाली आणि त्यांना मी सांगितलेलं की दर आठवड्याला मी आपली भेट घेत राहीन आणि आम्ही दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं आपण केलेली सुधारणा ही समाजाच्या खालच्या स्तरावर कशी पोहोचली याचं आम्ही आम्हाला आपल्याला आपण एक प्रकारची माहिती आम्ही त्या ठिकाणी देत राहू त्याचबरोबर आज आम्ही प्रामुख्यानं त्यांना सांगितले की आता जगामध्ये आणि भारतामध्ये बऱ्याचशा कंपन्यांच्या लस उपलब्ध झालेल्या आहेत आणि म्हणून युद्धपातळीवर आपल्या नवी शहराकरता जास्तीत जास्त लस उपलब्ध होण्याकरता आपण त्या कंपन्यांच्याबरोबर मागणी करा आणि तशा प्रकारची त्यांनी आमची सूचना मान्य केली आणि आजच ते विविध कंपन्यांच्याबरोबर चर्चा करून लगेचच्या आज संध्याकाळपर्यंत त्यांना पत्र ते देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे म्हणजे जेव्हा केव्हा लस उपलब्ध होईल 10 दिवसांनी 15 दिवसांनी 1 महिन्यांनी त्यावेळेला नवी मुंबईच्या जनतेला दुसऱ्या शहरामध्ये लस उपलब्ध झाली आणि नवी मुंबईच्या लोकांना लस नाही अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही याकरता मी आज माननीय बांगर साहेबांना सूचना केली आणि ती त्यांनी स्वीकारली दुसरी बाबत अशी आहे की गेल्या आठवड्यामध्ये मी आलो त्याला मी त्यांना सांगितलं होतं आपल्याकडे व्हेंटिलेटर 0 कॉट्स उपलब्ध आहेत आजच्या स्टेजला साधारणपणे 4% व्हेंटिलेटरच्या कॉट्स उपलब्ध आहेत परंतु 4% कॉट्स म्हणजे
फार मोठी संख्या नाही. एकूणच विविध तज्ज्ञ लोकांच्याकडून आलेल्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुद्धा हा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सतर्क राहिलं पाहिजे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की अजून व्हेंटिलेटरची व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि म्हणून 200 ICU कॉट्स उपलब्ध करण्याचं विविध खाजगी रुग्णालयांशी त्यांची बोलणी चालू आहे आणि त्यांना नावं आम्हीच सांगितलेली आहेत की आता मी त्या हॉस्पिटलची नावं सांगत नाही तर त्या 200 ICU बेडमध्ये साधारणपणे 80 व्हेंटिलेटरच्या बेड्स असतील आणि त्या ऑगस्टच्या 7-8 तारखेपर्यंत त्याच्यातल्या 1/4 म्हणजे 25%, परत 8 दिवसांनी 25%, परत 8 दिवसांनी म्हणजे 1 महिन्याच्या आतमध्ये 80 व्हेंटिलेटर्सच्या कॉट्स उपलब्ध होतील. त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना सांगितले की ICU आपल्याला थांबून जमणार नाही, आपल्याला ही संख्या साधारणपणे 200 परत न्यायला पाहिजे आणि तशा प्रकारचे प्रयत्न करण्याचं त्यांनी निश्चित ठरवलेलं आहे. आता गेल्या वर्षी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळाली होती, यावर्षी शिष्यवृत्तीचे पैसे जर मिळाले तर गोरगरिबांच्या घरामध्ये तेवढे 2 पैसे पोचतील आणि त्यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून लवकरात लवकर सगळ्या हेडमास्टरबरोबर त्या ठिकाणी चर्चा करून लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याच्या अनुषंगाने आम्ही लगेच सूचना देतो असं त्यांनी सांगितलं. मी असं म्हटलं की मार्च महिन्यापासून ही लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली, 4 महिने पूर्ण झाले. माझ्या दृष्टिकोनातून ऑगस्ट आणि सप्टेंबरसुद्धा जाईल तर 6 महिन्याकरता घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे. ती तुम्ही राज्य शासनाकडे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांनासुद्धा कळवलेलं आहे की बा तुम्ही या बाबतीमध्ये आम्ही केलेली मागणी प्रशासनाला तुम्ही कळवा आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं बांगर साहेबांना सांगितले. त्यांनी तसा शब्द दिला की आम्ही राज्य शासनाकडे या बाबतीचा पाठपुरावा करतो. मधल्या कलामध्ये आपल्याला आठवत असेल की नवंबरतल्या 500 स्क्वेअर फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांना घरपट्टी माफ करावी अशा प्रकारची भूमिका मीच मांडली होती. सभागृहामध्ये त्याच्यावर चर्चा घडून आणली, सभागृहात चर्चा झाली, सभागृहानं तो मसुदा संमत करून राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीकरता पाठवलेला आहे. मी बांगर साहेबांना सांगितलं तुम्ही याबाबतीतसुद्धा राज्य शासनाच्याकडे पाठपुरावा करा आणि नवंबरतल्या 500 स्क्वेअर फुटाच्या कमी ज्यांचं क्षेत्रफळ घराचं आहे त्यांना या घरपट्टीतून मुक्त करा अशी भूमिका सांगितलेली. एकूणच वाशीचं जे हॉस्पिटल आहे ते करोना मुक्त करावं अशा अनुषंगानं त्यांची पावलं त्यांनी उचललेली आहेत. विविध ठिकाणी तिथल्या करोनाबाधित लोकांची सोय करून साधारणपणे ऑगस्टच्या 15 वाड्यापर्यंत वाशीचं रुग्णालय कोविड फ्री करण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मी त्यांना सांगितले वाशीच्या एक्झिबिशन सेंटरमध्ये एक्सरे मशीन, ब्लड टेस्ट आणि डायलिसिससुद्धा सोय त्या ठिकाणी करावी आणि तशा अनुषंगाने सुद्धा त्यांनी संबंधितांना सांगितलेलं आहे आणि तशी पावलं त्या ठिकाणी टाकली जाणार आहेत. आता एकूणच ह्या बाबतीमध्ये जी स्वॅब टेस्ट करण्याची जी आपली मागणी होती या 8 दिवसाच्या आतमध्ये स्वॅब टेस्ट जी इन्स्टिट्यूट आपली म्हटली झालं आपण म्हणू का सेंटर म्हणा ते चालू होणार आहे. म्हणजे पुढच्या मी त्याला सांगितलं पुढच्या मंगळवारी परत आपली भेट घ्यायला तोपर्यंत तिचं सुरुवात झालेली असावी अशी अपेक्षा आम्हाला आहे. त्याने बोलले आम्ही निश्चितपणे 1 आठवड्यामध्ये स्वॅब टेस्ट त्या ठिकाणी सेंटर सुरू करणार आहोत. आता मी मगाशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की जी इन्स्टंट टेस्ट करण्याकरता बऱ्याच ठिकाणी युनिट्स सुरू झालेले आहेत आणि आपल्याला सर्वांनासुद्धा मी पत्रकार बांधवांना सांगेन की तुम्ही समाजाचं सुख दुःख तुम्ही सगळ्यांसमोर आणता तर तुम्ही स्वतःचीसुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. हे मी तुम्हाला म्हणजे
एक आपलेपणातून सांगतो की जसे पोलीस यंत्रणेचे लोक विक्टीम झाले, डॉक्टर झाले, नर्सेस झाल्या, प्रमुख डॉक्टर झाले, आणि अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनासुद्धा या गोष्टीचा, म्हणजे पत्रकार काही स्टीलचे बनलेले आहेत, पत्रकारसुद्धा माणसंच आहे, तर तुम्ही स्वतः तुमची काळजी घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगानं तुम्ही सुद्धा म्हणजे स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. आता मी असं म्हटलेलं आहे की बाबा जे अशा परिस्थितीमध्ये कोरोना योद्धा म्हणून ज्यांना कवच ज्या घटकांना मिळते ते नुसतं फक्त परमानंट लोकांना नको, ते टेम्पररी लोकांना, नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला या कालखंडकामध्ये कवच मिळालं पाहिजे आणि तसे त्यांनी मान्य केलेलं आहे. मला वाटतं मराठीमध्ये मी माहिती पुरशी दिली आहे, तर बोला. माझ्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेचे लोक जाऊन त्यांना गोळ्या, कोणाला लिक्विड, कोणाला इंजेक्शन किती दिलं जातं आणि तशा प्रकारची माहिती मी लोकांकडून घेतलेली आहे. निश्चितपणे हे बघा, प्रशासनाच्या विरुद्ध कायमचा आरडाओरड करणं हे खरोखर नसेल तर आरडाओरड करण्याची गरज नाही. आजची माझी माहिती अशी की ज्यांना होम क्वारंटीन केलेलं आहे अशा लोकांना गोळ्या दिल्या जातात, त्यांची विचारपूस केली जाते. काही ठिकाणी खाजगी रुग्णालयातून सुद्धा काही लोकांना होम क्वारंटाईन केलेलं आहे आणि आजच्या स्टेजला त्या तशा प्रकारची त्याची सोय केली जाते. ज्या दिवशी सोय होणार नसेल, गैरसोय होईल, त्यावेळेला निश्चितपणे आपण सगळेजण त्याविरुद्ध आपण आवाज उठवणार आहोत. कुठला नाही रे, बघा आम्ही मागणी केली होती मधल्या काळामध्ये एका उपायुक्तांच्या सहीद्वारे पत्र आलं होतं की बाबा अशा अशा एकूण हेच उत्पन्न आहे आणि मग असे प्रकारची दिली तर मग महापालिकेशी. माझं असं म्हणणं आहे की पुराणामध्ये आणि इतिहासामध्ये ज्याला जनता दुष्काळामध्ये ज्याला भरपळली जाते त्याला राजा आपली कोठारं खाली करतो, जनतेला पहिल्यांदा जगवतो आणि त्याच्यानंतर पुन्हा जनतेच्याच मार्फत राज्याचा कारभार भरभराटेला येतो. मी मागच्या वेळेला बोललो होतो की जर का राज्य शासनाकडे जर फंड्स नसतील तर त्यांनी बँकांकडून पैसे घ्यावेत. आज सगळ्या खात्यांमार्फत जनतेच्या गरजा भागवाव्यात आणि दिलेले पैसे जनतेकडून नंतर टप्प्याटप्प्याने वसूल करा. जनता हे पैसे बुडवणार नाही आणि त्याच्यातले 5-10% बुडाले तर काय फरक पडतो. जनतेला जगवण्याकरता त्या ठिकाणी राज्यकर्ते आणि म्हणजे राजांनी अशा प्रकारची धारिष्ठाची भूमिका घेतली पाहिजे. न घेतली तर त्या ठिकाणी निश्चितपणे जनता त्यांच्याविषयी जे काय मत मांडायचं मांडेल. दुसऱ्या गोष्टी, ते 4 गोष्टी विसरल्या होत्या माझ्याकडून सांगण्याच्या की महापालिकांच्या शाळांमध्ये म्हणजे खाजगीमध्ये ई लर्निंग सुरू झालेलं आहे. ई एज्युकेशन महानगरपालिकेचे विद्यार्थी झोपडपट्टीतले, गावातले आणि शहरातले म्हणजे LIG सेक्शनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्या बाबतीमध्ये त्यांना खऱ्या अर्थानं अडचणीविना शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही तुमची यंत्रणा उभी करा असे आम्ही मागणी केलेली आहे आणि त्यांनी एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की लवकरच नवी मुंबई महापालिका स्तरावर ई एज्युकेशन गोरगरिबांच्या मुलाला मिळेल. आता खाजगी शाळांच्या काही घटकांनी फी मिळण्यासाठी तगादा लावलेला, त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि तशा प्रकारच्या तुमच्याकडे जर तक्रारी आल्या तर माझ्याकडे पाठवा तुम्ही, मी त्या बाबतीमध्ये स्वतः लक्ष घालेन. गणेश उत्सव आलेला आहे, त्यावेळेला 1.5 दिवसाच्या फार मोठ्या प्रमाणात गणपती होतात. आता 5 दिवसाच्या लोकांनीसुद्धा 1.5 दिवसाचाच गणपती घरी आणायचं ठरवलेलं आहे, 7 दिवसाच्या लोकांनीसुद्धा. आणि मग विसर्जनाच्या वेळेला एकदम गर्दी होईल तर त्यांना मी सांगितलं की आपण माननीय पोलीस आयुक्तांच्याबरोबर मीटिंग घेऊन सकाळी 11 वाजता काही विसर्जन, 12, 1, 2, रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने त्याचं विसर्जन होण्याकरता गर्दी होणार नाही अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करा. दुसरी गोष्ट अशी आम्ही सुचवलेलं आहे की प्रत्येक वॉर्डमध्ये कृत्रिम तलाव तयार करा आणि म्हणजे त्या वॉर्ड स्तरावरच ते
त्या कृत्रिम तलावामध्ये विसर्जन होईल आणि त्याची विल्हेवाट लागली जाईल, म्हणजे प्रॉपर म्हणजे कसल्या प्रकारचा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशा अनुषंगानं पुन्हा पुढच्या गोष्टी होतील. तर या चार गोष्टी पुन्हा मी अधिक सांगेन. हे बघा बाब असे की आता मी थोडंसं उदा म्हणजे वेगळं उदाहरण देतो. क्रिकेटच्या मैदानावर जर का त्या ठिकाणी प्रेक्षक नसले तरी एक सामना होतो. आता तुम्ही बघितला वेस्ट इंडिजची आणि आपल्या इंग्लंडची मॅच झाली, परंतु प्रेक्षक असल्यानंतर त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका जर त्या ठिकाणी असली तर जरा खेळाडू जरा जास्त उत्साहानं त्या खेळतात असं माझं मत आहे. प्रश्न असा की प्रशासन मागचे आयुक्त काय आताचे आयुक्त काय ते काम करत नाही असं म्हणणं माझं म्हणणं नाही, परंतु त्यांच्यापेक्षा चार पावसाला मी सिनियर आहे मागच्या आयुक्तापेक्षा आणि आताच्या आयुक्तापेक्षा. माझ्या अनुभवाच्या अनुषंगानं एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी जे मला जे वाटतं ते दर आठवड्याला येऊन त्यांच्याशी मी चर्चा करेन आणि मी निश्चितपणे सांगतो की या ठिकाणी मी पूर्वी कधी या महापालिकेचे उद्घाटन झाल्या दिवशी आलो होतो, एकदा कधीतरी नगरसेवकांचा सत्कार करण्याकरता, त्याच्यानंतर मी कधी आलो नव्हतो. परंतु ह्या मधल्या कालखंडामध्ये मला यावं लागलं आणि त्या ठिकाणी मला यावं मला त्यात काही कमीपणा वाटत नाही. जनतेच्या हिताकरता ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीमध्ये जर सुधारणा करण्याच्या अनुषंगानं सूचना करता येणं वाटलं करावं असं वाटलं तर ते मी सांगतो मी आवश्यक आहे असं मी समजतो. आणि ज्या दिवशी हा कोरोना संपेल त्या दिवशी मला इथे येण्याची गरजच नसणार. नाही देखिए बात ऐसी की श्री बांगर जी जो म्युनिसिपल कमिश्नर है और एडमिनिस्ट्रेटर भी है, मैंने उनसे कहा कि भाई आने वाले दिनों में जो वैक्सीनेशन की जो सुविधा जो इंडस्ट्री में उपलब्ध होने वाले R&D रिसर्च एंड डेवलपमेंट के माध्यम से अभी उपलब्ध होने वाली है, आज के तारीख में जिन संस्थाओं ने ऐसे वैक्सीन तैयार की है उनके पास अपनी डिमांड रखो, उनसे बात करो. जिस दिन बाज़ार में ये वैक्सीन आएगी और शहर में लोग उसका उपयोग ले रहे हैं, यार नई मुंबई में जनता के लिए कुछ नहीं ऐसा नहीं होना चाहिए, तो उन्होंने वो बात तुरंत मंजूर की और आज के आज वो सभी इंस्टीट्यूट को पत्र लिखने वाले हैं कि जिनके जरिए मैंने वाले दो से मिलने वाले चार को पत्र लिखो. और देखिए बात एक बार वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने किसी भी दवा को या किसी वैक्सीन को अप्रूव किया तो 19-20 का फर्क हो सकता है एकादा, लेकिन वैक्सीन तो वही एक जैसी रहती है. तो उन्होंने कबूल किया और अपने नई मुंबई की जनता के लिए बड़ी मात्रा में वैक्सीन उपलब्ध होगी उसके लिए मैंने उनको सूचित किया. एक जैसे मैंने कहा कि भाई लास्ट वीक में मैंने कहा था नई मुंबई में एक भी वेंटिलेटर का बेड खाली नहीं है, ये बात मैंने बोली थी, लेकिन आज के तारीख में उन्होंने बताया कि करीबन 3-4% वेंटिलेटर खाली है और उस पर ही न रुको. तो हमने कहा है कि प्राइवेट अभी देखिए अभी आपने महापालिका के पास टेक्निकल स्टाफ इतना नहीं है, डॉक्टर भी उस स्टैंडर्ड के मेरे पगार की जो सुविधा मतलब जो प्राइवेट में है वो अपने यहाँ जो बेसिक DA अलाउंसेस नहीं है, तो वो लोगों को जिम्मेदारी दे के ऐसे 4-5 हॉस्पिटल के माध्यम से 200 ICU बेड ये करीबन एक 20-25 दिन में पैदा देने तैयार हो जाएंगे, उसमें करीबन 80 वेंटिलेटर की सुविधा रहेगी, 20 20 20 और 20. मैंने उसके ऊपर भी जाके कहा है कि भाई जो वर्ल्ड में जिनको अनुभव ऐसे लोग बोल रहे हैं कि ये कोरोना का जो प्रभाव है ये अगस्त सितंबर तक भी बढ़ सकता है और एक नवंबर तक भी नहीं जाएगा, ऐसा कोई रुकेगा ऐसा कोई नहीं बोलते, तो ये तैयारी करने के लिए ये 200 ICU बेड के अलावा और 200 की भी तैयारी रखो. MIDC इलाके में जो IT के हब है वो बिल्डिंग खाली है, वो मालिक लोगों से बात करो. महानगर पालिका की कई प्रॉपर्टी होगी, सिडकू प्रॉपर्टी होगी,
उसकी भी छानबीन करो और तैयारी में रहो इनडायरेक्टली। तो आने वाले एक महीना में नई मुंबई में 80 वेंटिलेटर की और सुविधा होने वाली है। जैसे मैंने कहा कि गत वर्ष में अपन शिष्यवृत्ति के तौर पे नई मुंबई महापालिका में जो शिक्षण लेने वाले बच्चों को शिष्यवृत्ति मिली थी, वही शिष्यवृत्ति के अमाउंट जल्द से जल्द उनके अकाउंट पे देने के लिए मैंने उनको सूचित किया। उन्होंने तुरंत अपने एजुकेशन अधिकारी को बोल के सभी हेडमास्टर लोगों से बातचीत करके उनके अकाउंट में पैसा जल्दी कैसा जाएगा इसके लिए उन्होंने आदेश भी दे दिए। रहा सवाल ये जो वासी कोविड सेंटर जो अपना एग्जीबिशन सेंटर में बसा है वहाँ पे लेडीज़ और जेंट्स का सेपरेशन उन्होंने कर दिया, मैंने लास्ट टाइम में मांग की थी वो हो चुका है। उधर ही लोगों को फिर से ब्लड चेक करने के लिए वासी हॉस्पिटल जाना पड़ता है, एक्सरे निकालने के लिए जाना पड़ता है, डायलिसिस के लिए जाना पड़ता है। तो उनको मैंने बोला कि ब्लड चेकअप का सेंटर उधर ही रखो, एक्सरे का मशीन उधर लगाओ और डायलिसिस का मशीन भी उधर लगाओ और वो उसमें सुधारना कर रहे हैं। मेरी मांग थी वासी हॉस्पिटल कोविड फ्री हॉस्पिटल होने के लिए, उन्होंने वो चीज़ को मंजूर किया है और जगह पे वासी में जो कोविड के पेशेंट हैं उनको स्टेजेस में वहाँ से निकाल के वासी को कोविड फ्री हॉस्पिटल बनाने का उन्होंने कबूल किया। अभी रहा सवाल जो प्रॉपर्टी टैक्स, मैंने बोला कि मार्च से लेके आज तक 4 महीना हो गए, लोगों को रोजगार नहीं, पगार नहीं, कंपनी वालों ने किसने 25% पगार दिया, किसने आधा पगार दिया, किसने पूरा भी दिया, लेकिन ये स्थिति में ये 4 महीने का प्रॉपर्टी टैक्स और पानी पट्टी लोगों से न ले। ये उपायुक्त ने मुझे बताया था एक कि भाई ये यही तो साधन है, तो बोला साधन रहने दो, आज के तारीख में लोगों को बचाना, जान जाने से बचाना ये पहला प्रायोरिटी अपना है। उनको मैंने बोला कि आप गवर्नमेंट से अप्रूवल लेके इस बात को अंजाम दीजिए। जो लास्ट हाउस में नई मुंबई स्थित 500 स्क्वायर फीट से कम होने वाले मकान को टैक्स फ्री किया जाए, मेरे प्रॉपर्टी टैक्स माफ़ किया जाए, ये मांग थी, ये सूचित तो मैंने किया था, सभागृह में चर्चा हो गई, पारित किया गया, पास किया गया, राज्य शासन के पास भेजा हुआ है। मैंने उनको बोला यू फॉलो इट, उसको आगे आगे बढ़ा के लोगों को इसमें राहत मिले ऐसा बात करो, और उन्होंने वो बात को आगे आगे बढ़ाने का कबूल किया। हे बघा, बाब अशी आहे की त्या ठिकाणी आपल्याकडे डॉक्टर लोकांची जी उपलब्धी आहे ती त्या स्टँडर्डची नाही, म्हणजे जे आहेत ते कमी आहेत, म्हणजे जे आहेत ते कमी आहेत, आणि म्हणून विविध हॉस्पिटलच्या बरोबर चर्चा चालू आहे, ते मी नाव सांगत नाही, त्या हॉस्पिटलमध्ये कोणाला 50-50-50 असे 4 टप्प्यामध्ये ICU बेड्स तयार करायला सांगितण्यात आलेले आहेत, आणि त्याच्यापैकी 40% म्हणजे साधारणपणे ICU बेड हे व्हेंटिलेटरचे असतील। आता बाब अशी की मागच्या ऐकतानी काय केलं नाही केलं याची चर्चा करण्यापेक्षा आता आपल्याला या स्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायचा आहे, आणि म्हणून त्याकरता आपण येऊन दर आठवड्याला त्याचा रिव्ह्यू घेऊन ते काम करत असलेल्या लोकांचा उत्साह वाढवण्याचा आपला इरादा आहे। देखिए आज के तारीख में मैं राजनीतिक कोई बात नहीं करूँगा, मैंने ये बताया कि ये शहर में धर्मवाद, जातवाद, पंथवाद, कोई गरीब अमीर गाँववाला बाहर का कोई राजनीतिक पार्टी का भी यहाँ पे कोई सिलसिला किसी ने रखा नहीं। आज तक सभी ने कोरोना से लड़ने के लिए एक साथ लड़े हुए हैं, और इसलिए मैं उन सबका मैं सबको धन्यवाद देता हूँ कि ये जो कालखंड है यहाँ पे राजनीति करने का कोई ज़रूरत नहीं है, इस बीमारी से लोगों को राहत देने का एक सवाल है। और मैं यही बोलूँगा कि भाई कौन सा भी पैटर्न रहे लोगों को बचाओ,
ये पैटर्न बनाओ, हम लोग जो कोई भी ये पैटर्न रचाएगा उसको उसकी प्रशंसा करने के लिए हम तैयार हैं। डे वन से आपने जो मुद्दे उठाए हैं, दूसरी पार्टी वही मुद्दे उठा रहे हैं, तो आपको नहीं लगता कि गणेश नाइक कहीं ना कहीं दूसरी पार्टी झूठने की तरह? देखिए बात, मैंने जो बात को उठाया उसको दूसरे लोग भी उठाते होंगे, तो मैं उनको धन्यवाद दे रहा हूँ कि बात ऐसी कि वो जरूरत है, वो जरूरत पूरी करने के लिए वो भी वो सवाल को ताकत दे रहे हैं, तो इसलिए मैं उनको धन्यवाद दे रहा हूँ। काम होने से मतलब है, किसने उठाया वो सब जनता जानती है, और जब राजनीति करनी है तब राजनीति जरूर करेंगे, आज राजनीति करने का मसला नहीं है। लॉकडाउन को बढ़ाने के लिए आप पक्ष में हैं? देखिए बात ऐसी कि जरूरत जिस चीज़ की होगी ना वो हर चीज़ करनी चाहिए। अभी कभी इस बारे में मैं बोलूँगा, देखिए यदि मुझे कंसल्टेंट के तौर पे यदि इधर बुलाया होता ना तो मैं बोलता था कि भाई 5 दिन पहले लोगों को बोलता था कि भाई सब पूरा अपना खाना पीना सब तैयार रखो, सीमित चीज़ों में अपनी 20 दिन की तैयारी रखो, 20 दिन कोई घर के बाहर निकले, पुलिस स्टेशन वाले पुलिस स्टेशन में ही, हॉस्पिटल के कर्मचारी हॉस्पिटल में ही, सुरक्षा कर्मचारी हो गए उधर ही, मतलब मूवमेंट नहीं रहेगी। 20 दिन का एक बार लॉकडाउन करे, ये चेन को तोड़े, उसके बाद में आने वाले हर इंसान को उसकी पूरी छानबीन करा के उसकी यानी ब्लड का उसका ऑक्सीजन का जायज़ा लेके उसको शहर में एंट्री दे, तो शहर में कोरोना यानी सीड के लिए भी यानी बीज के लिए भी बचेगा नहीं। आपने एमएनसीबी का मुद्दा उठाया था, कहा था उग्र रुख अख्तियार करेंगे, अभी भी लोग हैरान हैं, परेशान हैं, रो रहे हैं, इससे बड़े बिल को देखकर क्या कहना चाहेंगे? मैं यही बोलूँगा, मैंने क्या बोला था, किसी का बिजली का कनेक्शन डिस्कनेक्ट किया तो मैं रास्ते पे आऊँगा, ओके। मैंने लोगों को बिल न भरो ऐसा नहीं बोला, जो तुम्हारे पास 50,000 का बिल आया उसमें से जो उपलब्ध है 10,000 15,000 20,000 देते रहो, जो एक्स्ट्रा बिल उन्होंने लगाया, अभी आज वो आज गवर्नमेंट के लोग बैठे बहुत सारे कंपनी को लेके कि भाई जो बिजली का बिल ज़्यादा बढ़ गया है, ये जब वो लोगों को ये जब सूझ रहा है कि भाई बैठना चाहिए, इसका मतलब उसमें कुछ ना कुछ सच्चाई है। इतने सालों में लोगों ने बिल बढ़ गया ऐसा कोई चिल्लाई नहीं की, लोगों ने किया, आज क्यों कर रहे हैं? क्योंकि उसका मैंने बोला 100 यूनिट 300 यूनिट ये यूनिट एक ही लेवल में आ गए, हाई रेट से वो लोग कैलकुलेशन किया, डेफिनेटली लोगों की आज हालत ख़राब हुई है। बात ऐसी है कि लोगों ने ये जो ईमानदारी दिखाई है, नई मुंबई मैं सबसे बोलूँगा, महाराष्ट्र भर में जिस शहर में लिखे चोरी नहीं है ऐसा क्रमांक एक नंबर नई मुंबई का है, रेवेन्यू देने में नई मुंबई का नंबर एक नंबर है। ऐसी स्थिति में नई मुंबई के लोग झूठे कुछ ऐसे इल्ज़ाम लगाने वाले नहीं है, तो आज के तारीख में मैं इन लोगों को बोलूँगा तुम्हारे पास जितना पैसा पॉसिबल है वो देते रहो, आखिर में एक बार गवर्नमेंट को, क्योंकि ये खाली नई मुंबई शहर के लिए नहीं पूरे स्टेट के लिए सब ये पॉलिसी होने वाली है, और जहाँ पे गलत ढंग से किसका कनेक्शन तोड़ा तो हम लोग एमएससीबी के ऑफिस में जाए बिना नहीं रहने वाले, पक्का। मैं यही बोलूँगा आपके निगाह में कोई ऐसा कोई बच्चा होगा जिसको धमकी दी है, उसका स्कूल से निकाला है, खाली मेरा नंबर आपके पास सबके पास है, उनको मेरे से कांटेक्ट करने को बोलो, मैं उनकी पूरी ताकत से उनको मदद करूँगा, ओके नमस्ते। देखिए आज के तारीख में मैं राजनीतिक कोई बात नहीं करूँगा, मैंने यही बताया कि ये शहर में धर्मवाद जातवाद पंथवाद कोई गरीब अमीर गाँव वाला बाहर का कोई राजनीतिक पार्टी का भी यहाँ पे कोई सिलसिला किसी ने रखा नहीं, आज तक सभी ने कोरोना से लड़ने के लिए एक साथ लड़े हुए हैं, और इसलिए मैं उन सबका मैं सबको धन्यवाद देता हूँ कि ये जो कालखंड है यहाँ पे राजनीति करने का कोई ज़रूरत नहीं है, इस बीमारी से लोगों को राहत देने का एक सवाल है, और मैं यही बोलूँगा कि भाई कौन सा भी पैटर्न रहे लोगों को बचाओ, ये पैटर्न बनाओ, हम लोग जो कोई भी ये पैटर्न
रचाएगा उसको उसकी प्रशंसा करने के लिए हम तैयार हैं। से आपने जो मुद्दे उठाए हैं मुद्दे उठा रहे हैं, तो आपको नहीं लगता कि गणेश नाइक कहीं ना कहीं बीजेपी पार्टी झूठने की है? देखिए बात, मैंने जो बात को उठाया उसको दूसरे लोग भी उठाते हुए तो मैं उनको धन्यवाद दे रहा हूँ कि बात ऐसी कि वो ज़रूरत है, वो ज़रूरत पूरी करने के लिए वो भी वो सवाल को ताकत दे रहे हैं, तो इसलिए मैं उनको धन्यवाद दे रहा हूँ। काम होने से मतलब है, किसने उठाया वो सब जनता जानती है, और जब राजनीति करनी है तब राजनीति जरूर करेंगे, आज राजनीति करने का मसला नहीं है। देखिए बात ऐसी कि ज़रूरत जिस चीज़ की होगी ना वो हर चीज़ करनी चाहिए। अभी कभी इस बारे में मैं बोलूँगा, देखिए यदि मुझे कंसल्टेंट के तौर पे यदि इधर बुलाया होता ना तो मैं बोलता था कि भाई 5 दिन पहले लोगों को बोलता था कि भाई सब पूरा अपना खाना पीना सब तैयार रखो, सीमित चीज़ों में अपनी 20 दिन की तैयारी रखो, 20 दिन कोई घर के बाहर निकले, पुलिस स्टेशन वाले पुलिस स्टेशन में ही, हॉस्पिटल के कर्मचारी हॉस्पिटल में ही, सुरक्षा कर्मचारी हो गए उधर ही, मतलब मूवमेंट नहीं रहेगी। 20 दिन का एक बार लॉकडाउन करे, ये चेन को तोड़े, उसके बाद में आने वाले हर इंसान को उसकी पूरी छानबीन करा के उसकी यानी ब्लड का उसका ऑक्सीजन का जायज़ा लेके उसको शहर में एंट्री दे, तो शहर में कोरोना यानी सीड के लिए भी यानी बीज के लिए भी बचेगा नहीं। आपने एमएनसीबी का मुद्दा उठाया था, कहा था उग्र रुख अख्तियार करेंगे, अभी भी लोग हैरान हैं, परेशान हैं, रो रहे हैं, इससे बड़े बिल को देखकर क्या कहना चाहेंगे? मैं यही बोलूंगा, मैंने क्या बोला था, किसी का बिजली का कनेक्शन डिस्कनेक्ट किया तो मैं रास्ते पे आऊँगा। ओके, मैंने लोगों को बिल न भरो ऐसा नहीं बोला, जो तुम्हारे पास 50,000 का बिल आया उसमें से जो उपलब्ध है 10,000, 15,000, 20,000 देते रहो, जो एक्स्ट्रा बिल उन्होंने लगाया, अभी आज वो आज गवर्नमेंट के लोग बैठे बहुत सारे कंपनी को लेके कि भाई जो बिजली का बिल ज़्यादा बढ़ गया है, ये जब वो लोगों को ये जब सूझ रहा है कि भाई बैठना चाहिए, इसका मतलब उसमें कुछ ना कुछ सच्चाई है। इतने सालों में लोगों ने बिल बढ़ गया ऐसा कोई चिल्लाई नहीं कि लोगों ने किया, आज क्यों कर रहे हैं? क्योंकि उसका मैंने बोला 100 यूनिट 300 यूनिट ये यूनिट एक ही लेवल में आ गए, हाई रेट से वो लोग कैलकुलेशन किया, डेफिनेटली लोगों की आज हालत ख़राब हुई है। बात ऐसी है कि लोगों ने ये जो ईमानदारी दिखाई है, नई मुंबई मैं सबसे बोलूँगा, महाराष्ट्र भर में जिस शहर में लिखे चोरी नहीं है ऐसा क्रमांक एक नंबर नई मुंबई का है, रेवेन्यू देने में नई मुंबई का नंबर एक नंबर है। ऐसी स्थिति में नई मुंबई के लोग झूठे कुछ ऐसे इल्ज़ाम लगाने वाले नहीं है, तो आज के तारीख में मैं इन लोगों को बोलूँगा तुम्हारे पास जितना पैसा पॉसिबल है वो देते रहो, आखिर में एक बार गवर्नमेंट को, क्योंकि ये खाली नई मुंबई शहर के लिए नहीं पूरे स्टेट के लिए सब ये पॉलिसी होने वाली है, और जहाँ पे गलत ढंग से किसका कनेक्शन तोड़ा तो हम लोग एमएससीबी के ऑफिस में जाए बिना नहीं रहने वाले पक्का। मैं यही बोलूँगा आपके निगाह में कोई ऐसा कोई बच्चा होगा जिसको धमकी दी है, उसका स्कूल से निकाला है, खाली मेरा नंबर आपके पास सबके पास है, उनको मेरे से कांटेक्ट करने को बोलो, मैं उनकी पूरी ताकत से उनको मदद करूँगा। ओके, नमस्ते।